मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सच्या बैठकीसंदर्भातली मोठी अपडेट आहे ही बैठक आता संपलेली आहे आणि पुढचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कोरोनाची आकडेवारी येत्या पंधरा दिवसातली पाहून आपण निर्णय घेऊ असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे कडक निर्बंध नको असतील तर नियमांचं पालन करावं असं देखील आवाहन या बैठकीत करण्यात आलं तसंच गर्दीत मास्क वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर आता पुढचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असं म्हटलेलं आहे या बैठकीमध्ये राजू सोनवणे या बैठकीचे ताजे अपडेट्स आपल्याला देतील राजू बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आता येणाऱ्या पंधरा दिवसात कशी आहे रणनीती अगदी पाहतो आपण टास्क फोर्सची बैठक ही आता संपलेली होती या बैठकीला मुख्यमंत्री होते राज्याचे मुख्य सचिव होते त्याचप्रमाणे सीताराम कुंटे होते आणि टास्क फोर्सचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी होते आणि सगळ्यात महत्व म्हणजे राज्यातल्या ज्या ज्या भागात रुग्ण वाढलेले आहेत त्यांचा संपूर्णपणे आढावा घेण्यात आलेला होता आणि हा आढावा घेत असताना आजची रुग्णसंख्या जर पाहिली तर एक हजार पंचेचाळीसच्या आसपास गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी हा रुग्णसंख्या वाढीचा जो आहे तो वेग वाढताना पाहायला मिळतोय त्यामुळे पुढचे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असणार आहे हे पंधरा दिवसामध्ये किती रुग्णसंख्या वाढते याचा अंदाज घेऊन पुढील नेमकं काय निर्बंध लादायचे किंवा कशा प्रकारची जे आहे ती व्यवस्था करायची ज्यावरती निर्णय घेतला जाईल मात्र हे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जात असताना वापर करा अशा प्रकारे कर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत जर कडक निर्बंध नको असतील तर तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल असं बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची बैठक म्हणावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता शाळा सुरू होतात त्यामुळे शाळेसंदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे सध्या तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठल्या प्रकारची अडचण नाही मात्र जर रुग्णसंख्या वाढली तर लहान मुलांसाठी जे आहे ते निर्णय घ्यावा लागेल असं सुद्धा चर्चा झालेली आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या नेमकी कशी वाढते आणि त्यावरती राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्व राहणार आहे राजू धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा अत्यंत महत्वाची बैठक पार पडली आहे पंधरा दिवसांमधली परिस्थिती पाहून पुढचा निर्णय होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट